नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मल्टीप्लिकेशन म्हणजेच गुणाकार हा भाग अभ्यासणार आहोत। हा भाग आपल्या गणित पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर 24 वर दिलेला आहे। चला तर मग सुरू करूया मल्टीप्लिकेशन। द चिल्ड्रन मेड अ बंच ऑफ फ्लावर्स टू गिव टू ताई ऑन टीचर्स डे। शिक्षक दिनाच्या दिवशी ताईंना देण्यासाठी काही मुलांनी एक फुलांचा गुच्छ तयार केला। टोनी, सोनू, सलमा, जॉन एंड नंदू ईच ब्रॉट टू फ्लावर्स एंड सोनू टाइड देम टुगेदर। आता या ठिकाणी काही मुलांची नावे आहेत, टोनी, सोनू, सलमा, जॉन एंड नंदू यांनी प्रत्येकी दोन फुले घेतली आणि सोनूने ती सर्व फुले एकत्र टाइड म्हणजे बांधली। बघा, चित्रात दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी 5 चिल्ड्रन तुम्हाला दिसत आहे, टोनी, सोनू, सलमा, जॉन एंड नंदू, आणि प्रत्येकाच्या हातामध्ये दोन दोन फुले आहेत। एव्हरीवन हॅज टू फ्लावर्स, आणि सोनूने ती सर्व फुले घेऊन त्या फुलांचा एक गुच्छा, एक बंच तयार केलेला आहे, तो आपल्याला शेजारी चित्रात दिसत आहे। ताईला हा फुलांचा गुच्छ फार आवडला आणि ताईने त्यांना विचारले की हा जो फुलांचा गुच्छ तुम्ही तयार केलेला आहे हा किती फुलांचा आहे असं ताईने यांना विचारले। मग टोनी म्हणतो, टू फ्लावर्स फ्रॉम ईच ऑफ द 5 ऑफ अस मेक्स अ टोटल ऑफ 10 फ्लावर्स। या ठिकाणी टोनी ताईला सांगतो की आम्ही 5 जणांचे दोन दोन फुलं मिळून एकूण अशा 10 फुलांचा गुच्छा तयार झालेला आहे। जॉन सेड, टू फ्लावर्स ईच फ्रॉम 5 ऑफ अस मीन्स टेकिंग 5 टाइम्स अँड ॲडिंग देम टुगेदर। जॉन म्हणतो की आम्हा 5 मुलांकडून दोन फुले प्रत्येकी घेतले, याचाच अर्थ असा की टेकिंग 5 टाइम्स, दोन हे 5 वेळा घेतले आणि त्यांची ॲडिशन म्हणजे बेरीज केली या पद्धतीने। मग दोन हे 5 वेळा घेतल्यावर त्यांची ॲडिशन केली आणि उत्तर आले 10। मग ताई म्हणते की आपण हेच वेगळ्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। ते कसे? 2 × 5, दिस एक्झाम्पल इज रिटन ॲज 2 × 5। बघा, 2 आणि 5 मध्ये तुम्हाला एक साईन चिन्ह दिसत असेल, ते गुणाकाराचे साईन आहे। चला तर बघूया आता पुढचे उदाहरण कोणते आहे। इफ ईच ऑफ देम हॅज 3 बॉल्स, हाऊ मेनी बॉल्स ऑल टुगेदर। आता खाली तुम्हाला काही मुले दिसत आहेत, एकूण 4 मुले आहेत, टोनी, सोनू, नंदू अँड सलमा, आणि प्रत्येकाजवळ 3 बॉल्स म्हणजे 3 चेंडू प्रत्येकाजवळ आहेत। तर हाऊ मेनी बॉल्स ऑल टुगेदर, तर एकूण मिळून किती बॉल्स झाले, किती चेंडू झाले। चला आता आपण यांची बेरीज करूया। 3 + 3 + 3 + 3 = 12। याचाच अर्थ असा टेकिंग 4 टाइम्स, आपण 3 ही जी संख्या आहे ती आपण 4 वेळेस घेतली, दॅट इज 4 × 3 = 12। याचे वाचन आपण असे देखील करू शकतो, 4 × 3 = 12। बघूया पुढचे उदाहरण। इन द सेम वे फिल द बॉक्सेस इन द एक्झाम्पल बिलो। मग अशा रीतीने आपण जे मागे उदाहरण अभ्यासले त्याच पद्धतीने आता पुढे काही उदाहरण आपण घेणार आहोत आणि काही तुम्हाला रिकामे बॉक्सेस देखील दिलेले आहेत, ते आपण या ठिकाणी भरूया। उदाहरण आहे, 6 मँगोज इन ईच बास्केट, प्रत्येक टोपलीमध्ये 6 आंबे आहेत। हाऊ मेनी मँगोज इन 3 बास्केट्स, तर अशा 3 टोपल्यांमध्ये किती आंबे होतील, किंवा 3 टोपल्यांमधील आंबे किती। 6 + 6 + 6, दॅट मीन्स हाऊ मेनी टाइम्स ऑफ 6। द आन्सर इज 3 × 6। इन अदर वर्ड्स, 6 × 3 = 18। तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी 3 एम्प्टी बॉक्सेस दिलेली होती। पहिल्या बॉक्समध्ये 6 किती वेळेस घेतले, आपण 3 टाइम्स घेतले, म्हणून पहिल्या बॉक्समध्ये उत्तर आलं 3। आणि दुसऱ्या पद्धतीने त्याचे लेखन जर करायचे झाले तर आपण 6 किती टाइम्स घेतले, 3 टाइम्स, आणि 6 3 =
18. तर अशा पद्धतीने पुढचे दोन बॉक्सेस देखील आपण या ठिकाणी फिल केले. बघूया पुढचे उदाहरण. चिल्ड्रन आर स्टँडिंग इन 7 ग्रुप्स ऑफ 3 चिल्ड्रन ईच. खाली तुम्हाला बघा चित्रात दिसत असेल एकूण 7 ग्रुप्स आहेत, 7 गट आहेत आणि प्रत्येक गटात 3 मुले आहेत. हाऊ मेनी चिल्ड्रन आर देअर ऑलटुगेदर. तर एकूण किती मुले आहेत असा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. बघूया एकूण किती मुले आहेत ते. डॅश डॅश टाइम्स 3, दॅट मीन्स 3 7s आर डॅश डॅश. आता या ठिकाणी आपल्याला दोन बॉक्सेस भरायचे आहेत. डॅश डॅश टाइम्स 3, 3 किती टाइम्स आहे तर जर आपण काउंट केले एकूण मुलांचे ग्रुप्स आहेत 7, म्हणून पहिल्या बॉक्समध्ये येईल 7. अँड 3 7s आर, जर आपण 3 हे 7 वेळेस यांची ऍडिशन केली 3 7 वेळेस तर उत्तर येईल 3 7s आर 21. एकूण मुलं जर आपण काउंट केले तर उत्तर येईल 21. इन अदर वर्ड्स 3 × 7 इज इक्वल टू 21. पेज नंबर 26 वर आपल्याला हा चार्ट दिलेला आहे. अगोदर चार्टचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि यात आपल्याला काय करायचे आहे ते समजून घ्या. पहिल्या कॉलममध्ये इन द फॉर्म ऑफ ऑब्जेक्ट्स आपल्याला काही वस्तूंच्या रूपात माहिती दिलेली आहे. दुसरा कॉलम आहे ऍज अन ऍडिशन, बेरजेच्या रूपात आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे. हाऊ मेनी टाइम्स किती वेळा आहे तो तिसरा कॉलम आहे. चौथ्या कॉलममध्ये ऍज अ मल्टिप्लिकेशन गुणाकार रूपात माहिती भरायची आहे. आणि शेवटच्या कॉलममध्ये टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स म्हणजे एकूण वस्तूंची संख्या किती आहे ती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आता पहिलं उदाहरण बघा. या ठिकाणी आपल्याला एकूण 5 बॉक्सेस दिलेले आहेत आणि प्रत्येक बॉक्समध्ये 2 फ्लावर्स आहेत. दॅट मीन्स ॲज अन ॲडिशन जर आपण बेरजेच्या रूपात पाहिले तर 2ची बेरीज ही 5 वेळेस केलेली आहे. हाऊ मेनी टाइम्स, तर 2 5 टाइम्स. अँड ॲज अ मल्टिप्लिकेशन 5 × 2, एकूण वस्तूंची संख्या झाली 10. आता बघूया दुसऱ्या चित्रात दोन बॉक्स आहेत आणि प्रत्येक बॉक्समध्ये 5 हॅट्स आहेत म्हणजे टोप्या आहेत. तर ॲज अन ॲडिशन 5 + 5, हाऊ मेनी टाइम्स, तर 5 2s म्हणजे 5 हा दोनदा घेतला. ॲज अ मल्टिप्लिकेशन 2 × 5 अँड टोटल नंबर ऑफ ऑब्जेक्ट इज 10. एकूण जर टोप्या आपण मोजल्या तर त्यांची संख्या होईल 10. तिसरं उदाहरण बघा. तिसरं चित्र आहे. एकूण 5 बॉक्सेस आहेत आणि प्रत्येक 5ही बॉक्समध्ये 3 क्रेयॉन्स म्हणजे 3 खडू दिलेले आहेत, रंगीत खडू. ॲज अन ॲडिशन आपल्याला 3ची बेरीज ही 5 वेळेस करायची आहे. हाऊ मेनी टाइम्स डॅश डॅश 5 टाइम्स, कोणती संख्या 5 टाइम्स घेतली तर 3 ही संख्या आपण 5 टाइम्स घेतली. ॲज अ मल्टिप्लिकेशन उदाहरण तयार झालं 5 × 3 आणि एकूण जर आपण वस्तू मोजल्या तर त्या वस्तूंची संख्या होईल 15. पुढचं चित्र पहा. एकूण 3 बॉक्सेस दिलेले आहेत आणि प्रत्येक बॉक्समध्ये काही डॉट्स आहेत. ते डॉट्स मोजा. डॉट्स आहेत 10. तर 10 किती वेळेस? 10 3 टाइम्स. ॲज अ मल्टिप्लिकेशन तयार होईल 3 × 10 आणि जर आपण ते सगळे डॉट्स मोजले तर एकूण डॉट्सची संख्या होईल 30. पुढे आहे 4 4च्या ग्रुप्सने गोवाज दिलेले आहेत म्हणजे पेरू दिलेले आहेत आणि ते एकूण 6 बॉक्स आहेत. दॅट मीन्स हाऊ मेनी टाइम्स? 4 6 टाइम्स. ॲज अ मल्टिप्लिकेशन उदाहरण तयार होईल 6 × 4 आणि एकूण जर आपण पेरू मोजले तर त्यांची संख्या होईल 24. आणि शेवटी आहे आपल्याला मॅचस्टिक्स दिलेले आहेत म्हणजे ते टेन्स आहेत. एकूण किती टेन्स आहेत? तर 6 आहेत. ॲज अ ॲडिशन आपल्याला 10ची 6 वेळेस बेरीज करावी लागेल अशा पद्धतीने. हाऊ मेनी टाइम्स? 10 6 टाइम्स. ॲज अ मल्टिप्लिकेशन 6 × 10 आणि टोटल त्या वस्तूंची संख्या होईल 60. अशा रीतीने आपल्याला हा चार्ट पुस्तकात पूर्ण करायचा आहे.